स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण लाल पाल्याची भाजी बनवूया। याला लाल माठ पण म्हणतात। ही एक जोडी मी घेतली आहे। ओलं खोबरं घेतलं आहे, दोन कांदे घेतले आहे, तेल घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता ही भाजी मी साफ करून घेते। ही बघा, अशी मी कोवळी कोवळी पुढची पुढची पानं घेणार आहे। अशी साफ करून घ्यायची। अशी मी सगळी भाजी साफ करून घेते। ही बघा, अशी मी सगळी भाजी साफ करून घेतली आहे। आता तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी भाजी। ही भाजी मी तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून अशी चांगली चिरून घेतली आहे। बघा, जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, अशी ओपड थोपड चिरली आहे। आणि अशी मी ह्या चाळणीवरनं पाणी गाळून घेतलं आहे पूर्ण त्याचं, कारण त्याला फोडणीला घातल्यावर भाजीला पाणी सुटणार आहे म्हणून व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं असं चाळणीवर ठेवून। कांदे कापून घेतले, खोबरं किसून घेतलंय, मिरची कापून घेतली आहे। आता भाजी बनवायला घेऊया। हे मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे। त्याच्यात कांदा घालते, मिरची घालते, थोडा परतवून घेते। कांदा थोडा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता कांदा बघा थोडासा लालसर करून घेतलाय, जास्त करपवायचा नाही, नरम करून घ्यायचा। आता भाजी घालूया त्याच्यात। गॅस मध्यमच ठेवलाय मी। परतवून घेते, याला आता पाणी सुटेल बघा, म्हणून पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे। आणि भाजी एकदम कोवळी पण आहे। आता त्याच्यावर चवीपुरतं मीठ घालूया। बारीक गॅसवर 2 मिनिटं झाकून ठेवते। 2 मिनिटं झालेली आहे। बघा असं त्याला पाणी सुटत। आता ओलं खोबरं घेतलंय, ते घालूया। ओलं खोबरं आणि कांदा थोडा जास्त घातला तरी भाजी चांगली चविष्ट होते। नुसते वाफेवर शिजवायची ही भाजी। आता खोबरं शिजायला 2 मिनिटं परत झाकून ठेवते। गॅस एकदम बारीक ठेवलाय मी। आता 2 मिनिटं झालेली आहे। ही आता भाजी शिजलेली आहे चांगली व्यवस्थित। बघा मोकळी मोकळी पण झाली आहे। पाणी जर राहिलं ना त्याच्यात, निथळवलं नाही तर गोळा गोळा असा होतो। हे बघा कशी मोकळी मोकळी झाली आहे, असा आवाज यायला पाहिजे त्याच्यात पाणी मुरल्याचा चरचर असा। आता मी गॅस बंद करते, काढून बघूया। ही लाल पाल्याची भाजी तयार आहे। अशी माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.